आज कथासागर बुधवार आणि चक्क आज आपण एका आरतीने सुरुवात करणार आहोत, बरं का? आरती करो माझ्याबरोबर, तुम्हीही आरती रोज म्हणायची, कारण आपल्याला भोळ्या शंकराला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आरती करो हरिहर की, आरती करो हरिहर की, करो नटवर की, भोले शंकर की, आरती करो शंकर की. सिरपर सिरपर शशिका चंद्राचा, शशिका मुगुट सवारे, मुगुट सवारे, तारों की पायल झनकारे, तारों की पायल झनकारे, धरती हले अंबर डोले, धरती हले अंबर डोले, लीला हसे नटवर की, आरती करो शिवशंकर की, भोले शंकर की, नटवर की, हरिहर की, आरती करो शंकर की. फणिका हार पहनने वाले, फणिका हार पहनने वाले, शंभू है जग के रखवाले, शंभू है जग के रखवाले, हे देवों के देव, हे देवों के देव मिटाओ, हे देवों के देव मिटाओ, तुम विपदा घर घर की, तुम विपदा घर घर की, आरती करो शिवशंकर की, हरिहर की, शंभू की, हे भोले शंभू की, हरिहर की, शंकर की. तशी आरती आपण रोज करायची, कारण काहींच्या मते हे शिवालय होतं, काहींच्या मते हा राजवाडा होता ज्याच्यामध्ये विष्णूचं मंदिर होतं आणि शिवाची पिंडीसुद्धा होती. गेल्या वेळेला मी म्हटलं होतं की मला एक प्रश्न पडला आहे, तुम्हाला प्रश्न पडला आहे का? त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की हे तर नक्कीच खरं आहे की जे पुरावे आपल्या हातीमध्ये लागले होते गेल्या वेळेला, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की आणखीन दोन प्रकारचे पुरावे आज आपण बघणार आहोत. इथे तैमूरलंग येऊन राहून गेला होता, बाबर राहून गेला होता, हुमायून राहत होता, त्याच्या भावाचं लग्न इथे झालेलं होतं, याचा अर्थ शहाजान गादीवर येण्याच्या पूर्वी ही इमारत नक्की आणि नक्की अस्तित्वात होती. मग त्याचं बांधकाम कोणी केलं हा भाग असं जसं गेल्याला म्हटलं होतं की ना तुम्हाला शोध घेता येणार आहे ना मला, त्याला इतिहासकार हवेत, आर्किओलॉजिकल सर्वे आणि सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इच्छाशक्ती हवी. मग आपण गेल्याला म्हटलं होतं हे भोजनी बांधलेलं असू शकेल, शक्य आहे. दुसरं आपण बघितलं होतं ते म्हणजे अनंगपाल दोन यांनी बांधलेलं असू शकेल किंवा तीन. या तिघांचीही माहिती जयचंद ज्याला आपण म्हणतो त्याचे आजोबा गोविंद चंद्र त्यांनी बांधलेलं असू शकेल. या तिघांच्याबद्दल शंका काय येते ते पण विचारायला बघूच या. पण एक मात्र मला नक्की खात्री पटली आणि मी आत्ता जे काही सांगते आहे आणि जे तुम्ही जाऊन बघू शकणार आहात, काउंटर चेक ज्याला म्हणतात ते करू शकणार आहात, ते केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की 100% हे शहाजहाननी बांधलेला ताजमहाल नक्कीच नाही. कशावरून बरं, कशावरून बरं? तर पहिली गोष्ट म्हणजे असं आपण म्हणतो ना की खून असेल, चोरी असेल, कोणताही गुन्हा असेल, त्याला कधी ना कधीतरी वाचा फुटतेच, तोंड फुटतंच. अगदी तसं आणि तसंच झालं. अनेक इतिहासकार ज्याच्यामध्ये डच आहेत, फ्रेंच आहेत, ब्रिटिश आहेत, भारतीय आहेत, हा शोध घेतच होते. पण त्याच वेळेला साधारणपणे 52-53 सालच्या आसपास, 52-53 या काळामध्ये एक बडोद्याचे साठे म्हणून होते आणि ते तिथे देखभाल करण्यासाठी होते. त्यांच्या एक दिवस असं लक्षात आलं की एक आतल्या बाजूच्या भिंतीला क्रॅक गेलेला आहे आणि मग त्यांनी परवानगी मागितली की हा क्रॅक बुजवण्याची मला परवानगी द्यावी. एरवी तुम्ही इमारत बघताना बघता की असे आजूबाजूचं पण काहीतरी पाडावं लागतो, टोकटोक करावी लागते, मगच तो क्रॅक बुजवता येतो. तसं करताना ती जेव्हा गॅप वायडन झाली तेव्हा त्यांना चक्क त्या भिंतीच्या पलीकडे एक कमरा दिसला. एवढंच नव्हे तर त्या ह्याच्यातून एक मूर्ती बाहेर आली, मूर्ती बाहेर आली आणि ती मूर्ती कोणती होती तर ती विष्णूची मूर्ती होती. आणि 1986 साली पद्मनाभन म्हणून एक केरळमध्ये रिटायर झालेले जे राहत होते त्यांनी हे मान्य केलं. एवढंच नव्हे तर ही सगळी गोष्ट त्यांनी त्यावेळच्या पंतप्रधानांच्या कानावर घातली, आर्किओलॉजिकल सर्व्हे त्यांच्या कानावर घातली आणि संस्कृती आणि शिक्षण मंत्री त्यांच्याही कानावर घातली. मात्र त्यांना एकच सूचना दिली गेली, तोंड बंद, भिंत बंद, आत काय आहे शोध घ्यायची गरज नाही. जसं आपण हेही नाकारलं ना की द्वारका होती की नाही, नासाने आपल्याला सांगावं लागलं.
रामसेतु होता की नाही नासाने आपल्याला सांगावं लागलं, पण आमच्या लोकांनी मात्र डिक्लेअर करून टाकलं की असं काही करायचं नाही. थोडे दिवस जात आहेत ना जात आहेत, तो 72 साली इथलं कारंजं बंद पडलं आणि मग परत देखभाल करणारे जे होते त्यांच्या असं लक्षात आलं की जी कारंजाची पाईपलाईन आहे त्याच्या खालती आणखीन एक वॉटर प्रणाली तिथे आहे अस्तित्वात. आपल्या अनेक देवळामध्ये पाणी खेळवलेलं आहे किंवा किल्ल्यांमध्ये पाणी खेळवलेलं आहे, तसं या इमारतीकडे जाणारं पाणी नेणारं गंगेतून अपलिफ्ट केलेलं यमुनेतून अपलिफ्ट केलेलं त्याच्या जी प्रणाली आहे ती तिथे अस्तित्वात आहे. याच्यानंतर आणखीन एक घडलं, त्या सुमारास फत्तेपूर सिक्री येथे पण एक गणेश आणि कार्तिकेय यांच्याही मूर्ती मिळाल्या आणि आता मात्र लोक चक्रावून गेली आणि त्यांना खरोखरीच कित्येकांना वाटायला लागलं की आता हा शोध घेतलाच पाहिजे. मात्र इथलं जे शिवलिंग होतं ज्याला इंदू महिलेश्वर असण्याची शक्यता आहे ते शिवलिंग मात्र 1200 नष्ट झालेलं होतं. म्हणजेच शहाजहान जेव्हा आला तेव्हा ती इमारत होती पण त्याच्यामध्ये हे शिवलिंग मात्र नव्हतं, ती जागा होती, नंदीची जागा होती आणि त्या नंदीचा उखडलेला नंदी त्याची जी लादी आहे ती तिथे आजही बघायला मिळते. त्याच्यानंतर आणखीन एक घडलं आणि ते म्हणजे एक शिलालेखाचे काही तुकडे इकडे तिकडे आढळले. हा कुठचा शिलालेख होता तर नंतर हे सगळे तुकडे एक आत्ता ते म्युझियममध्ये आहेत पण वटेश्वराचा अग्रलेख असं त्याला म्हटलं जातं, शिलालेख म्हटलं जातं. आणि ह्या देवळाची किंवा राजप्रासादाची जी बाग होती त्या बागेमध्ये एक मंडप होता आणि त्या मंडपामध्ये काही श्लोक लिहिलेले होते. 37 श्लोक असलेलं हे जे काही दस्तऐवज आहे ते हिंदीमध्ये काही लेखकांनी जी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात अर्थ असा आहे की राजा परमपदी देव याचा मंत्री लक्ष्मण यांनी याचं बांधकाम केलेलं आहे आणि राजा परमावधी देवानं हरीची मूर्ती असणारा एक राजवाडा बांधला. याच राजानं त्याच राजवाड्यामध्ये शुभ्र स्फटिक निष्कलंक असं एक शिवमंदिरही उभारलं आणि त्याच्यावर संगमरवर जडवले. कारण शिवशंभू हा कैलासात राहतो, तिथे थंड आणि बर्फ पांढरा असतो, म्हणून हा ताजमहालचा दर्शनी भाग जो आहे तो संगमरवरामध्ये आहे. खालचा जो भाग आहे तो लाल आणि गुलाबी दगडामध्ये आहे. आपल्याला जो दिसतो तो वरचे 3 मजले 7 मजले जमिनीच्या खालती आहेत की जे आपल्यासाठी बंद केलेले आहेत. याच्यानंतर त्याच्यामध्ये सालही घातलेलं आहे, विक्रम संवत 1212 म्हणजेच 1156 हे बांधकाम पूर्ण झालं. 1156 हे बांधकाम पूर्ण झालं असं ह्याच्यात म्हटलेलं आहे. शहाजहानचा कालावधी जन्म त्याचा 1592 आणि 1616 तो गेला आणि गादीवर आला 1648. गादीवर आल्या नेमकं काय झालं तर तो दक्षिणेत मोहिमेवर गेलेला असताना त्याची जी मी म्हटलं 5000 बायकांपैकी एक मुमताज उल झमानी असं हिचं नाव ती 18व्या का 14व्या का ते बांधपणात मेली आणि मग तिला इकडे आणून पुरायचं वगैरे असं काही नव्हतं. तर त्याच्या खजिन्यामध्ये खणखडाट झालेला होता आणि म्हणून त्यांनी जयपूरचा जो राजा होता त्या जयपूरच्या राजाला त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की तुमची अशी एक आम्हाला ती जी जागा आहे ती आम्हाला हवी आहे, त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला आजूबाजूच्या इमारती देतो. खरं तर त्या आजूबाजूच्या इमारतीसुद्धा हा जयपूरच्या राजाच्याच मालकीच्या वेगवेगळ्या लोकांच्या हातात असलेल्या राहत्या वावरत्या अशा इमारती होत्या. आणि मग त्यांनी एक मजूर कामाला लावले कारण या पुऱ्या जुन्या राजवाड्यामध्ये असंख्य वैभव दडलेलं होतं. तिथे जी जाळी आहे त्या जाळीमध्ये हिरे माणकं पाचू बसवलेले होते. जी प्रार्थनेचा जो आपल्याकडे एक कोणत्याही देवळात जा प्रार्थना घालण्यासाठी एक मार्ग बनवलेला असतो प्रार्थना मार्ग, असे एकाच्या भोवती एकेकाच्या एका भोवती 5 मार्ग होते. त्याला सोनेरी कठडा होता, अनेक ठिकाणी सोन्याच्या माळा होत्या, मयूर सिंहासन इथे होतं हे सगळं याला माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी पत्र लिहिलं, ती इमारत ताब्यात घेतली. तिथे जे मजूर काम करत होते त्यांचं काम एकच होतं, ती म्हणजे इथली सगळी संपत्ती ओरबाडून काढायची आणि दूर न्यायची, राजाच्या खजिन्यात न्यायची, म्हणजे बादशहाचा जो होता त्याच्या खजिन्यात न्यायची. दुसरं काम करायचं ते म्हणजे जो दर्शनी भाग आहे त्या दर्शनी भागावरून आपल्या हिंदू संस्कृतीच्या ज्या खास काही खुणा असतात
त्या खुणा सगळ्या नष्ट करायच्या आणि त्या ठिकाणी कुराणाचे जे काही आलते किंवा काय जे असेल ते तिथे चिटवायचं. मात्र एवढी मोठी भव्य वास्तू त्यांना 100% हे काम पूर्ण करता आलंच नाही. आणि मग आत्ता मी जसं म्हटलं, पहिले पुरावे जसे पुढे आले तसे आजही तुम्ही जर गेलात तर तुम्हाला काही गोष्टी स्वतःच दिसतील. दुसरी गोष्ट म्हणजे एक हॉवेल नावाचा एक ब्रिटिश आर्किटेक्ट होता, त्यांनी इथला नकाशा काढला आहे, तुम्हाला तो दिसेलही. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा पूर्ण आपला जो पूर्वापार हिंदू साम्राज्याचं जे प्रतीक असतं अशा प्रकारचे तिथे तुम्हाला अष्टकोनी आकार दिसतील. तिथले जे प्रत्येक चार आपल्याला मिनार म्हटलं जातं, ते मिनार नाही आहेत, ते एक स्तंभ अशा प्रकारची त्याला त्याच्यावर दिवे लावले जातात. एकच दार असतं, ते बंद केलं जातं, एकांतात जाऊन प्रार्थना करता येते. अशा प्रकारचे त्याचंही अष्टकोनी आकार आहे. आणि अष्टकोनी आणि षटकोनी आकार हा आपल्या स्थापत्याचा प्रमुख आहे. आता मी जे तुम्हाला हे म्हटलं त्याच्याशिवाय प्रत्यक्ष बोलके पुरावे तुम्हाला आजही दिसतील. तुम्ही जर कधी ओकांचं पुस्तक मिळालं तर त्यांनी सांगितलं आहे ताजमहल बघा कसा. तुम्ही जर डोळे उघडलेत तर तुम्हाला उघड्या डोळ्यांनी आजही तुम्ही जिथून प्रवेश करता त्या द्वाराचं नाव आहे श्रीद्वार. श्रीद्वार, श्री कोणाला म्हणतात मी सांगायची गरज नाही. आत गेलात की आत जाण्याच्या पूर्वी एक मोठीच्या मोठी तुम्हाला गणेशपट्टी जी पुण्याच्या सुद्धा मंदिरामध्ये आपल्याला दिसते ती गणेशपट्टी दिसते. एक गणेश कोनाडा तिथे आहे, गणेशाची मूर्ती तिथे गेलेली आहे, हटवलेली आहे, पण गणेश कोनाडा आहे. हे प्रवेशद्वार खूप भव्य आहे आणि त्याच्यासमोर मी म्हणतात तसं तेजोगंज गंज नावाचा एक तिथे ज्याला आपण म्हणतो मोहल्ला पेठ असं ज्याला म्हणतो ती आपल्याला दिसते. हे जे प्रवेशद्वार आहे हे प्रचंड मोठं आहे, त्याच्या दोन्ही बाजूला हत्ती आणि हत्तीच्या दारातून हत्ती स्वागत करतो. किंवा आपल्या इथे तुम्हाला दिसतं की नारी असतात आणि त्या स्वागत करत असतात पाणी ओतून काल्पनिक शुद्ध करून घेणं, पण हत्तीचे वरचे भाग मुणकी मात्र तिथून गायब केलेली आहेत, पण ते हत्ती दिसतात. आत थोडे गेलं की हत्ती चौक लागतो. याच्या आजूबाजूला अनेक अनेक ज्याला आपण म्हणतो पूर्वीच्या आजही तुम्ही देवळात जर गेलात तर उतरण्यासाठी ज्याला किंवा आपल्या घरामध्ये जशी पडवी असते तशा तुम्हाला असंख्य खोल्या असंख्य खांब दिसतात. एका बाजूची इमारत त्यांनी आता मशीद बनवलेली आहे, दुसरी तशीच इमारत तशीच सोडलेली आहे, शासकीय कार्यालय वगैरे तिथे आहे. तर इथे संगीतशाळा आहे, नगारखाना आहे, असंख्य ठिकाणी असंख्य ठिकाणी. तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला नागाची यू बोलं 108 कलश तुम्हाला त्या ठिकाणी आजही या ठिकाणी कोरलेले दिसतात. याच्याशिवाय त्या ठिकाणी आपण जसजसं आत जातो तसतसं अधिक अधिक आपल्याला अधिक माहिती कळत जाते. ती म्हणजे हे जे काही एकच स्तंभ चार बाजूने जे चार मिनार लावलेले आहेत त्याच्या एका बाजूला आतल्या बाजूला चक्क विहीर आहे आणि ती 7 मजली विहीर आहे. या प्रकारच्या विहिरी आपल्या अनेक राजवाड्यात ज्याला खजिन्यांच्या विहिरी म्हणतात तशा प्रकारची ही विहीर आहे. आणि त्या विहिरीमध्ये पूर्वी जेव्हा कोणी यायचं तेव्हा तिथे राजाचा खजिना हा दडवला जायचा, टाकला जायचा, अशी ही विहीर आजही तिथे अस्तित्वात आहे. याच्याशिवाय यमुनेच्या पात्रामध्ये एखादी विहीर जशी असावी एवढ्या मोठ्या प्रकारचे बांध घातलेले आहेत पुरापासून रक्षण करण्यासाठी. हे स्थापत्य जो कोणी वैराण वाळवंटातून आला, अफगाणिस्तानातून आला, तुर्कस्तानातून आला त्याला माहिती असणं शक्यच नाही. पूर येणं, पुरापासून रक्षण करणं. तिसरी गोष्ट, आपलं कोणतंही शंकराचं देऊळ बघा, तुम्हाला छोटासा ओढा असेल, विहीर असेल पाण्याच्या जवळ, हे शिवशंकरांनी विष प्राशन केलं होतं ना, त्यामुळे त्यांना थंडा वा येण्यासाठी तुम्हाला दिसतं. तसं यमुनेच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे. मंदिर म्हणजे राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यामध्ये पूर्वी विष्णूची मूर्तीही होती आणि शिवाची मूर्तीही होती. त्याला तेजो महाल असंही नाव असू शकेल, तेही आपल्याला दिसेल. कदाचित हा जो गोविंद चंद्र जो होता त्याचा आणि ह्याचा कालावधी बरासा जुळतो आहे. हा 1156 हा विष्णूचाही भक्त होता आणि शिवाचाही भक्त होता. त्यांनी एक अजयचंद्र त्याचा जो मंत्री होता तो अजयचंद्र यांनी केलेलं बांधकाम त्याचा शिलालेख अयोध्येत म्हणजे आत्ता राम मंदिर बांधण्याच्या अगोदर बाबरी मस्जिद तिथली या बाबरी वास्तू त्याला कोणी मस्जिद म्हणतात कोणी म्हणतात वास्तू ती पाडली गेल्यानंतर जे असंख्य गोष्टी बाहेर आल्या त्याच्यामध्ये एक दस्तऐवज मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गोविंदचंद्र याचा जो मंत्री अजयचंद्र यांनी रामाच्या
ज्या ठिकाणी जन्म माझाला असं मानतो त्या ठिकाणी मंदिर बांधलं अशा प्रकारचा शिलालेख तिकडेही सापडलेला आहे. त्याच्यावरचा कालावधी आणि आत्ता जे म्हटलं वटेश्वरचा जो शिलालेख त्याच्यावरचा कालावधी जवळजवळ एकच आहे. तुम्ही आत गेलात की जागोजागी तुम्हाला नक्षी दिसते, पक्षी दिसतात, पोपट दिसतात. अशा प्रकारे कोणत्याही इस्लामी इमारतीमध्ये पशु पक्षी प्राणी माणसं दाखवण्याची पद्धत नाही. त्यामुळे हा नक्की आणि नक्की 100% आज त्रिशूल आहेत. त्याचा जो वर घुमट आहे आणि एकच घुमट असतो, 3-3, 4-4 घुमट नसतात, कारण एकेश्वर आहे ना तो, फक्त अल्लाला मानतात ते. या ठिकाणी मात्र जो मूळ घुमट आहे हा घुमट अनेक शंकरांच्या देवळावर तुम्हाला दिसतो. कळस वेगळ्या ठिकाणी असतात, दक्षिणेचं स्थापत्य आणखीन वेगळं असतं आणि या मधल्या घुमटावर तुम्हाला वरच्या बाजूला एक आपल्या नेहमी आपण पूजा जेव्हा करतो तेव्हा एक नारळ ठेवतो, त्याच्याखालती कलश तांब्याचा, चांदीचा, सोन्याचा, जे काही परवडत असेल आपण तांब्याचा ठेवतो, त्याच्यात पानं ठेवतो, त्याच्यावर तो कलश ठेवतो. तसा कलश आजही त्या घुमटाच्या वरच्या बाजूला तुम्हाला दिसतो आणि त्याच्यावर शंकराचं त्रिशूळ आहे आणि त्रिशूळावर चंद्रमा. आत्ता आपण ज्या कवितेत किंवा कविता म्हणण्यापेक्षा जी आरती म्हटली त्याच्या भाळावर तो काय करतो, तर काय करतो तो बघा. त्याच्या शशिका म्हणजे चंद्राचा मुकुट आहे, तसा चंद्र अर्धचंद्र तिथे तुम्हाला दिसतो. तो त्रिशूळ आहे आणि तो त्रिशूळ तिथे असण्याचं एकच कारण आहे, जर वीज पडली तर वीज पडल्यानंतर त्या इमारतीला किंवा वास्तूला कोणताही धोका पोचू नये. तेव्हा आजही 2022 हे सगळे शाबूत असलेले पुरावे तुम्हाला डोळ्यांनी दिसू शकतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी जसं या कन्क्लुजनला आले की मला माहिती नाही की भोजराजाने बांधला, मिहिरभोजने बांधला, किंवा मगाशी म्हटलं तसं आनंद बालजानी आग्रा आणि दिल्ली, या जुनी दिल्ली ही पूर्ण त्यांनी वसवलेली आहे, त्यांनी बांधला, किंवा हा गोविंदचंद्र त्यांनी बांधला ते मला माहिती नाही. एक मात्र माझी नक्की खात्री पटली की म्हणजे शहाजांनी बांधला हे थोतांड आणि खोटं आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही भुललो. मात्र आता जागो होण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याला 75 पूर्ण होत असताना जेव्हा आपण 100 गाठू तेव्हा दडलेली अशी असंख्य सत्य बाहेर येण्यासाठी या शिवशंकरांनी आपल्याला कृपा करावी. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा म्हणूया, आरती करो हरिहर की, आरती करो नटवर की, आरती करो भोले शंकर की. जय शंकर, जय शंकर, जय भोले 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 शंकर.